नवीन पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. 2600 नवीन कॅमेरे सीसीटीव्ही फेस 2 चा शुभारंभ करण्यात आला. पोलीस स्टेशनची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. त्यासोबत पिंपरी चिंचवडमध्ये 4 पोलीस स्टेशन आणि बिरा भाईंदरमध्ये 2 पोलीस स्टेशन याची देखील झाली. जे या ठिकाणी फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे त्याच्या संगणकीकरणाचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि पिंपरी चिंचवडला नवीन आयुक्तालय तयार करण्याकरता 50 एकर जमीन आपण दिलेली आहे. लवकरच त्याचंही बांधकाम आपण सुरू करणार आहोत. एक प्रकारे पोलिसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात गुणात्मक बदल आपण करतो आहोत. विशेषतः 1960 नंतर पहिल्यांदा 23 साली आपण पोलिसांचा निबंध तयार केलेला आहे. लोकसंख्येचे निकष त्यामध्ये आपण बदललेले आहेत. किती पोलीस असले पाहिजे, किती पोलीस स्टेशन असले पाहिजे याचा आपण नियम आणि निकष बदललेले आहेत. आणि पोलिसांमध्ये आधुनिकीकरण आणण्याकरता टेक्नॉलॉजीचा देखील उपयोग आपण सुरू केलेला आहे. सर, डिटेक्शन मोठं झालंय पोलिसांकडून. निश्चितपणे पुणे पोलिसांनी अतिशय मेहनत करून या ठिकाणी ही जी काही काळीमा फासणारी घटना घडली होती त्याच्यातल्या एका आरोपीला अटक केलेली आहे. अजून 2 आरोपी त्या ठिकाणी मिळतील कारण त्यांची झालेली आहे. खरं म्हणजे प्राथमिक चौकशीमध्ये पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं की अतिशय सराईत अशा प्रकारचे गुन्हेगार दिसत आहेत की ज्यांनी कुठलाही डिजिटल एव्हिडन्स मागे राहू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात टीम्स तयार केल्या होत्या. जवळपास 700 पोलीस यांचा शोध घेत होते आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून पोलिसांनी त्यांचा शोध या ठिकाणी लावलेला आहे. आता या गुन्हेगारांना जेवढ्या लवकरात लवकर शिक्षा देता येईल तेवढ्या लवकरात लवकर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सर.